नमस्कार मंडळी, नमस्कार. मी आज तुम्हाला शिकवणार आहे हेल्दी, लुसलुशीत आणि सॉफ्ट अशी इडली कशा प्रकारे करायची. शिकूया इडली पात्र. आपण पहिल्यांदा त्याच्यामध्ये पाणी घेऊन ते गरम करायला ठेवूया आणि नंतर या इडलीच्या चकत्या त्याच्यामध्ये आपण पॅराशूट खोबरेल तेल एक एक थेंब घालून नीट पसरवून घेऊ. खोबरेल तेल आपण घालतोय. संपूर्ण इडली पात्राला ते पसरवून घ्या. हे जे खड्डे आहेत या खड्ड्यांमध्ये ते पसरवून घ्या छानपैकी. आता हे पसरवून आपलं झालेलं आहे. धन्यवाद. आता ह्या ज्या ताटल्या आपण तेल लावलेल्या आहेत त्या 5 मिनिटं प्री हीट करायला आपल्या इडली पात्रामध्ये ठेवूया. अल्टरनेट इडली पात्रासाठी ज्या या ताटल्या वापरायच्या आहेत आपण ठेवताना नीट ठेवूया आणि मग त्याला झाकून ठेवूया. आता याला प्री हीट होतोय 5 मिनिट. संपूर्ण डाव भरून बॅटर घ्या आणि नीट इडली पात्रामध्ये पूर्णतः ते मावेल अशा प्रकारे ते टाका. हे पटापट टाका म्हणजे वेळ वाया जाणार नाही. अशा प्रकारे आपण इडल्या या पात्रामध्ये टाकल्याने त्या छानपैकी त्याची छिद्र मोकळी होतात आणि त्या हेल्दी पण होतात. आता या इडल्या आपल्या टाकून झालेल्या आहेत. आता आपण पुन्हा एकदा झाकण पटकन इडली पात्रावर ठेवूया आणि इडल्या उकडण्यासाठी 10 मिनिटं. मंडळी आता 10 मिनिटं झालेली आहेत आणि आता आपण इडल्या बाहेर काढतो इडली पात्रातून. या अप्रतिम इडल्या आपल्या समोर तयार आहेत त्या आता आपण बाहेर काढूया. या इडल्यांवर पाण्याचा हपका मारूया. हे पाणी निथळून पण इडल्या नीट निथळण्यासाठी बाजूला ठेवून देऊ. काही प्रोफेशनल शेफ नसल्या कारणामुळे असे काही ऍक्सिडेंटल प्रॉब्लेम निर्माण होत आहेत पण ते सगळे आपण मजा घेऊया आणि छान नंतर ओटाही स्वच्छ करण्या. आता आपण सांबार करण्यासाठी प्रथम फोडणी घालूया. येस, त्यात आता फोडणीसाठी जरा तेल तापलं की मोहरी घालायची. मोहरी घालूया. हा घाल. मोहरी चांगली तडतडू दे. मोहरी तडतडण्यासाठी थांबूया. मोहरी तडतडली. आता आपण त्या 1/4 चमचा हिंग घालूया. हिंग घालूया. हिंग घातल्यावर प्रथम कांदा परतून घ्या. कांदा फार काही परतायचा नाहीये, आपल्याला फक्त तो ट्रान्सपरंट करायचा, लाल वगैरे काही करायचा नाही. ओके, कांद्यातला. ओके, तुझी ही जी काही इडलीची रेसिपी आहे आणि सांबाराची रेसिपी आहे ही इतरत्र महाराष्ट्रात ज्या पद्धतीने आपण इडली सांबार बघतो त्याच्यापेक्षा थोडी वेगळी. तर हे असं काय काय तू कुठून शिकली? की मी मला एक साऊथ इंडियन शेजार होता ज्या काकू केरळ शाहूला त्यांनी मला ही इडली शिकवली आणि इतकी हलकी फुलकी इडली. पीठ कसंही असू दे तुमचं, इडली या पद्धतीने केली की सुंदर असू.
आता आपला कांदा परतून झालाय त्यात आपण कढी लिंब घालू, सुकी मिरची सगळ्यात शेवटी, कुटलेलं लसूण, लसूण जे मगाशी आपण घेतलं ते कुटलं कुटलं आणि ते आपण त्यात घालू. आता आपण मिरची घालूया म्हणजे मिरची जळत खमंग होतो. आता सगळ्यात शेवटी फोडणीमध्ये हळद घालावी म्हणजे ती जळत नाही. ओके, हळद परत ये. आता आपण त्यात चिंचेचा जो पोळ होता तो घालू. चायनीज मंचाव सूप सारखं दिसतंय. काय ठीक आहे. त्यातच आपण हा होममेड आईनीच केलेला सांबार मसाला आहे आणि तो आपण घालतो. अशा प्रकारे मसाला आधी घातला चिंचेच्या पोळानंतर की त्याला एक तवंग येतो वेगळा. आता आपण त्यात डाळ घालूया. आता डाळ थोडी थोडी हो दवडून घे थोडी म्हणजे खाली जळत. परत पुढची डाळ आणि पटपट प्रक्रिया करायची. छान दवडून झाली आहे डाळ. येस, आता आपण त्यात पाणी घालू थोडं थोडं डवळ हळूहळू डवळ म्हणजे ते बाहेर उडणार. येस,